यामिनी जाधव यांची आहे. यामिनी जाधव स्थानिक आमदार आहेत. तर उर्दू लर्निंग सेंटरचं 40% काम पूर्ण झालंय अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर उर्दू लर्निंग सेंटरच्या जागी IIT ची इमारत व्हावी अशी मागणी मिहिर कोटेचा यांनी केली आहे. उर्दू लर्निंग सेंटरच्या कामामध्ये नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप देखील कोटेचांनी केला आहे. अक्षय मणकणी माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. अक्षय, आपण बघतोय उर्दू लर्निंग सेंटरवरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले. खरं तर सुमित, नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उर्दू लर्निंग सेंटर जे भायकाळ आग्रीपाड्यामध्ये तयार होत आहे, या सगळ्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिवसेना महायुतीमधले दोन्ही आमदार जे आहेत ते एकमेकांच्या समोर येऊन ठेपलेले होते आणि त्यांच्यामध्ये या सगळ्या संदर्भात वाकयुद्ध रंगलेलं होतं सभागृहाच्या पटलावरती. स्थानिक आमदार यामिनी जाधव यांनी इथे उर्दू लर्निंग सेंटर व्हावी अशी मागणी केलेली होती आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उर्दू लर्निंग सेंटरच्या कामाला शुभारंभ झालेला होता. परंतु भाजपचे आमदार मिहिर कोटेजा यांनी या ठिकाणी ITI कॉलेज स्थापन करावं अशी मागणी केलेली होती आणि खरं तर संपूर्ण 12 कोटींच्या या प्रकल्पामध्ये खूप प्रमाणात आर्थिक अनियमितता आहे असा जो आरोप आहे तो मिहिर कोटेजा यांच्याकडनं ठेवण्यात आलेला होता. आतापर्यंत 40% काम या संपूर्ण बांधकाम झालेलं आहे, परंतु आता हे बांधकाम जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. सध्या आपण ही वास्तू पाहू शकतो की ज्या पद्धतीने अर्ध बांधकाम जे आहे या संपूर्ण उर्दू लर्निंग सेंटरचं झालेलं आहे आणि बांधकाम जे आहे ते तात्काळ आता थांबवण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता हा दोन पक्षांमधील शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमधला वाद जो आहे तो आता चव्हाट्यावरती येण्याची शक्यता जी आहे रंगवली जाते. सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अक्षय.